जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या परिसरामध्ये पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे ते त्याच्यामध्ये फळबागा आणि ऊस या आणि बाकीच्या सगळ्याच पिकाचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सगळ्यांनी या संदर्भामध्ये ताबडतोबीने पंचनामे करावे आणि नुकसान भरपाईच्यासाठी प्रस्ताव अधिकाऱ्यांमध्ये पाठवावे अशी विनंती केली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सत्वर पंचनाम्याचं काम सुरू करण्यात येईल असं आश्वासन केलेलं आहे आणि खात्री त्याचा निश्चित लाभ शेतकऱ्यांना मिळेल.